नमस्कार मुलानो, आज आपण इयत्ता 10वीतील पाठ 11 जंगल सफारी या पाठातील 3 परिच्छेद क्वेश्चन बँकच्या रूपाने अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर प्रथम त्या प्रश्नाचं स्वरूप आपण पाहूया. तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप दिसत आहे. पान क्रमांक 42 वरती तुम्हाला हा परिच्छेद दिसेल. परिच्छेदाची सुरुवात तारीख 27 मे 1997 अशी आहे. दिलेला परिच्छेद तुम्हाला नीट वाचून घ्यायचा आहे. परिच्छेदात असलेल्या सर्व गोष्टी नीट समजल्यानंतर उत्तरं सोडवायची. तर पहिला प्रश्न आहे, घटनाक्रम लिहा. यातील जे घटनाक्रम लिहिलेले नाहीत ते आपल्याला शोधून लिहायचे आहेत. तर दुसऱ्याचं उत्तर आहे, लेखकाने सगळ्यांना हातानंच थांबायची खून केली. तिसरं, लेखकाने दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. पाचवं उत्तर आहे, त्याचा रंग आसपासच्या परिसराशी मिसळून गेला होता. शेपूट हल्ल्यामुळे तो लेखकांस दिसला. सहा नंबरचं उत्तर, जागा अपुरी असल्यामुळे पुढे मी देत आहे, त्याची पाठ लेखक व साथीदारांकडे होती त्यामुळे बिबळ्याने त्यांना पाहिलं नव्हतं. आता पुढील प्रश्न पाहूया आपण. चौकट पूर्ण करा. प्रकल्पाचे नाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. विश्रामगृहाचे नाव कोळसावन. ही उत्तरं चौकटीत बरोबर लिहा. पुढील प्रश्न आहे, कारण द्या. चालताना वनमजूर अचानक थांबला, कारण. रस्त्यात एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं उमटली होती. आता पुढील प्रश्न आहे, तो आहे स्वमताचा. भारतातील तुमच्या आवडीच्या अभयारण्यासंबंधित तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर, भारतातील माझे आवडते अभयारण्य काझीरंगा आहे. भारतातील काझीरंगा हे अभयारण्य आसाम राज्यात आहे. साऱ्या भारताचे भूषण असलेले काझीरंगा अभयारण्य आसाम राज्यात सुमारे 265 चौरस किलोमीटर परिसरात वसलेले आहे. या परिसरात सर्वत्र चिखल खूप जास्त प्रमाणात आढळतो. इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य असते. त्याचबरोबर येथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की त्यामध्ये हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. वैशिष्ट्यपूर्ण असा एकशिंगी गेंडा या अभयारण्यात आढळतो. या अभयारण्यात जंगल सफरीचा एक वेगळाच अनुभव येतो. बच्चो, यहाँ पर स्वमत में आपको जो अभयारण्य पसंद है उसके बारे में लिखा है. 9th में हमने काझीरंगा लेसन देखा था, वही मैंने लिखा है. ठीक है, आता कृती क्रमांक 2 पान नंबर 43 वरती तुम्हाला हा परिच्छेद मिळेल. परिच्छेदाची सुरुवात आहे, आओ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं. ठीक आहे, या परिच्छेदावर पहिला प्रश्न आहे, वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू नरवाघ आणि ब मध्ये आहे बिबळा आणि रानकुत्रा. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, चौकट पूर्ण करा. वाघिणीचा आवाज आओ. वाघिणीने शिकारीला जायच्या आधी पिल्ले येथे लपवली नाल्याकडच्या जांभळीच्या दाड झुडपात. स्वमत आहे, वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दात शब्दबद्ध करा. या पाठात वाघीण व तिची पिल्लं या मायलेकरांची विरहानंतर गाठभेट झालेली असते. आपल्या पिल्लांना सोडून रात्री शिकारीला गेलेली वाघीण रात्रभर जंगलात हिंडलेली असते. थकून भागून पिल्लांजवळ येताच ती त्यांना हाक मारते. आईची हाक कानावर पडल्यामुळे पिल्लांच्या आनंदाला पारावार उरत नाही. ती पटापट आईकडे झेपावतात. आनंदाच्या भरात ती पिल्लं तिच्या अंगावरही उड्या मारतात. एक पिल्लू तिच्या पाठीवर उडी मारताना घसरून धपकन पाण्यात पडतं. पण आपण आता याच्या पुढील पॅरेग्राफ थोडं पुढे मी देत आहे. पडलोय याचंही त्याला भान नसतं. आपली आई थकून आली आहे आणि तिला विश्रांतीची गरज आहे याचंही त्यांना भान राहिलेलं नसतं. थकल्या भागलेल्या वाघिणीला खरं तर या गोंधळाचा त्रास होत असतो, पण ती त्यांच्यावर फारशी रागवत नाही. अप्रत्यक्षरित्या तिलाही त्यांच्या आनंदामुळे जणू सुखच मिळत असावं. आई व मुलांच्या भेटीचा हा प्रसंग मनाला भिडणारा वाटतो.
स्वमत नीट लिहायचं आहे. आता आपण पुढील कृतीकडे जाऊया. पान नंबर 43 वरती तुम्हाला एक परिच्छेद दिसेल. परिच्छेदाची सुरुवात आहे, साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्यांची पिल्लं होती. परिच्छेद मनापासून नीट वाचा. पहिला प्रश्न आहे या परिच्छेदावरती, यापैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी. उत्तर, सांबर, रानगवा, नीलगाय आणि रानडुक्कर. ठीक आहे. आता पुढील प्रश्न आहे, वाघिणीच्या पिल्लांचे खेळ, पहिलं एकमेकांचा पाठलाग करणे, दुसरं पाण्यात उड्या घेणे, मारामारी करणे. वरील चौकोनात ही उत्तरं लिहा. पुढे आहे मुलांनो स्वमत. लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान उताराच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर, एखादी प्रेमळ, दक्ष, कर्तव्य तत्पर आई आपल्या बाळांचं संगोपन करते, तसंच ती वाघीण आपल्या पिल्लांचे संगोपन करत होती. शिकारीला जाताना वाघिणीने आपल्या पिल्लांना दाट झुडपात लपवून ठेवलं होतं. शिकारीसाठी भटकंती करत असताना तिचे मन पिल्लांकडे लागलेलं होतं, म्हणून तिने परत येताच लगेच पिल्लांना हाक मारली. रात्रभर केलेल्या पायपिटीमुळे थकली भागली असली तरी त्या त्रासाचा राग तिने पिल्लांवर काढला नाही. आता याच्या पुढील सेकंड पॅरिग्राफ मी देत आहे. उलट पिल्लांनी अंगावर उड्या मारल्या, दंगामस्ती करून त्रास दिला तरी ती फारशी रागावली नाही. पिल्लांचं पोट भरावं म्हणून तिने मोठ्या कष्टाने शिकार केली होती आणि त्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी ती त्यांना शिकारीकडे घेऊन गेली. जंगलात जाताना आपली सगळी पिल्लं आपल्यासोबत असावीत याचीही तिनं पूर्ती दक्षता घेतली होती. मुलांनो, परिच्छेद वाचणं, समजून घेणे आणि मग प्रश्नांची उत्तरं लिहिणे याचा सराव नीट करा आणि आपले इतर व्हिडिओही पहा.